केजी रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर स्वाती मुनोत यांना शैक्षणिक योगदानाबद्दल राष्ट्रीय महिला नेतृत्व पुरस्कार नुकताच कोलकाता येथे प्रदान करण्यात आला. ओपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये भारतातील व्यवसाय विपणन तसेच वाणिज्य शैक्षणिक औषध निर्मिती आदी क्षेत्रात उत्कृष्टता सिद्ध करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती मुनोत, के जी कला वाणिज्य महाविद्यालयाची मी कॅम्पस डायरेक्टर आणि प्राचार्य म्हणून काम करते. नुकताच मला वुमेन्स लिडरशिप प्रोग्राम लिडरशिप अवॉर्ड आत्ता मिळाला आहे कोलकात्यामध्ये. भारतातल्या 20 महिलांचा त्या ठिकाणी गौरव करण्यात आला की ज्या महिला या विविध क्षेत्रातल्या होत्या, जसं मेडिसिन आहे, कॉमर्स आहे, इंजिनिअरिंग आहे. मला हा पुरस्कार एक्सलन्स इन एज्युकेशनसाठी मिळाला. कॉलेजमध्ये जे जे वेगवेगळे प्रयोग राबवण्यात आले होते, स्पेशली विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये ठेवून त्यांच्या डेव्हलपमेंटकरता ज्या ज्या गोष्टींचे प्रयोग इथे राबवण्यात आले, त्याचबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटबाबतची जी महाविद्यालयाला विविध नामांकने प्राप्त झाली, या सगळ्यांचा विचार त्या पुरस्कारासाठी करण्यात आला होता. आमच्या कॉलेजचं मॅनेजमेंट आहे, जसं हस्तिमलजी मुनोत आहे, किशोर मुनोत आहेत आणि बाकीचे ट्रस्टी, यांचा नेहमी प्रयास असतो की नवीन काहीतरी करावं. त्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने हा मला पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने आमच्या कॉलेजचं नाव हे राष्ट्रीय पातळीवर गेलं आणि ही एक मोठी जबाबदारी वाटते की जेणेकरून पुढील भविष्यासाठी आम्ही आणखीन चांगले प्रयोग राबवू शकू. This is one of the motivation for us. Thank you.